शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। ज्योतिबा महात्मा फुले की जय। ते त्यांच्या जागेवर काम करतात पण भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेत। हे 75 वर्ष आपण अमृत महोत्सव साजरा घरोघर तिरंगा हे साजरा करतो। खरंच कामगार मुकादम वाहनमालक ह्यांना स्वातंत्र्य मिळालं का हे माझा खास हे प्रश्न आहे। माझं मुंडे साहेब हे काम करून गेले ते नाही काम केलं असं नाही म्हणत ते काम केलेत। बाकी संघटना भी ऊसतोड कामगारावर काम करतात पण आतापर्यंत कोणताच न्याय या कामगाराला मिळाला नाही। भारताला स्वातंत्र्य मिळून आज बघा तुम्ही बीडी कामगारला फॅक्टरी ॲक्ट लागू होतो माताडी कामगारला फॅक्टरी ॲक्ट लागू होतो त्याच्यानंतर गवंडी कामगाराला फॅक्टरी ॲक्ट लागू होतो तर मग ऊसतोड कामगाराला फॅक्टरी ॲक्ट लागू का होत नाही हा माझा सवाल आहे। आतापर्यंत एकही कोणते हे नाही यांना ओळखपत्र भेटलं नाही आतापर्यंत यांचे याच्या स्वतःच्या नावाने जीवन विमा नाही। मग याच्यासाठी या 11 मुद्दा घेऊन आम्ही हे सुरुवात केलेली आहे हे रणसिंगार सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर हे लोक जर येथल्या शासन दरबारी जर हे लोक जर मान्य नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये कोयता आंदोलन आतापर्यंत ऊसतोड कामगार हा कोयता ऊस कापण्यासाठी उपयोग केलेला आहे पण आता जर हे नाही मागणी केलं मान्य नाही केलं सरकारने
तर ऊस तोड कामगार हा कोयता घेऊन रस्त्यावर उतरेल आणि याचा जबाबदार इथला महाराष्ट्र सरकार राहील. याच्यासाठी मी तणकावून सांगतो, 15 येणाऱ्या 15 दिवसात आम्ही हे आंदोलन आजपासून फुकणार आहे. इथल्या सरकारच्या विरोध आहे. ह्या लोकांनी आम्हाला काही दिलं नाही ना, ह्या लोकांनी आतापर्यंत काही दिलं नाही. ह्याच्यासाठी आहो, एक घंटा जर काम काय रोजगार हमी योजनेवर काम करायला गेलं 266 रुपये भेटतात. मशीन ऊसतोड कामाला जे हार्वेस्टर आहे त्यांना 450 रुपये भेटतात आणि कामगाराला 273 रुपये 14 पैसे भेटतात. देश म्हणतोय, देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की भारत आर्थिक महासत्ता होणार. आर्थिक महासत्ता खरंच 273 रुपयांना आर्थिक महासत्ता होणार का, हे माझं शासन दरबारी प्रश्न आहे.